आणि मग आमचा युवक कुठे भरकटतो? राजकारण्यांच्या मागे भरकटतो. राजकारणी जे स्वतःच्या पोरावर कधी विश्वास ठेवत नाही. एक राजकारण्याचं पोरगं बापाला म्हणतं, पप्पा पप्पा मला राजकारण शिकवा, पप्पा पप्पा मला राजकारण शिकवा. मग त्याचा पप्पा म्हणतो, जा आपल्या घराच्या गच्चीवर. कुठे जा? आपल्या घराच्या गच्चीवर जा. पोरगं घराच्या गच्चीवर जात, बाप म्हणतो टाक उडी खाली. पोरगं म्हणतं मी पडल ना. बाप म्हणतो मी आहे ना, तुला झेलतो. आणि मग ते पोरग वरून उडी टाकतं आणि बाप ऐन वेळेस असं बाजूला सरकतो. पोरग धापकंडीशी खाली रोडवर पडतं. दोन्ही हात फ्रॅक्चर होतात, दोन्ही पाय फ्रॅक्चर होतात, दवाखान्यात भरती होतं. आणि मग बाप्पाला प्रश्न विचारतं की पप्पा पप्पा उडी टाकताना तर तुम्ही मला म्हणत होते की मी तुला झेलल. बाप म्हणाला राजकारणाचे तीन धडे असतात आणि त्यातला हा पहिला धडा की राजकारणामध्ये स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. त्या राजकारण्याच्या मागे आपण दिवसेंदिवस फिरत आहोत. ते राजकारणी आपलं काय भलं करणार? आणि मग ते काय करतात? भगव्यासमोर निळा झेंडा, निळ्यासमोर हिरवा झेंडा, झेंड्या झेंड्यामध्ये भांडणं लावतात आणि पांढऱ्या कपड्यामध्ये आपला मलिदा साधून घेतात. हे आमच्या लोकांना कधी कळावं? आमच्या शिवरायांचा विचारांचा दांडा तुम्ही हातात घ्या, तेव्हाकडे तुम्हाला समजेल की युवक राजकारण या राजकारणाच्या मध्ये काही नसतं. फक्त आपल्या आई वडिलांचा या ठिकाणी संघर्ष असतो. आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला शिकवलंय, जे आपल्याला सांगितलंय, ते आपण घेतलं पाहिजे. आर आर पाटील माहिती आहेत? आर आर पाटील, हे आर आर पाटील लहानपणी बाप मरतो स्वतःचा बाप. अगदी गरिबी असते, गरिबी स्वतःच्या घरी. आणि मग गरिबी असल्यानंतर घालायला कपडे नसतात, बाबाचं मडं गेलेलं असतं दारावरून. अगदी मग आईकडे येतं आणि फाटकं कपडे घेऊन आईकडे येतं आणि आईला म्हणतं, आई आई हा माझा शर्ट शिवून दे. तेव्हा आई म्हणते, अरे इतक्या जागेवर मी तुझं शर्ट शिवलंय, कधी सुईसुद्धा बसत नाही आणि मग आता कुठं शिवू आणखी? पोरगं नाराज होत नाही, पाणवलेल्या डोळ्यांना भिंतीवरचं गाथोडं काढतं. गाथोडं घेताना टेलरकडे जातं. ते गाठोडं कशात असतं? मिळालेल्या बापाचे कपडे त्या गाठोड्यामध्ये असतात. आणि मग ते गाठोडे घेऊन त्या टेलरकडे जातं, ते कपडे लहान करतं आणि घरी घेऊन येतं. जेव्हा माय पाहते की हे माझ्या मेलेल्या नवऱ्याचे कपडे आहेत आणि परिस्थितीमुळं आपल्याकडे मेलेल्या बाबाचे कपडे घालत नाहीत, मेलेल्या माणसाचे कपडे घालत नाहीत, या माय माऊलीच्या डोळ्यातून पाणी येतं की माझ्या पोराला मेलेल्या बाबाचे कपडे घालावे लागतात. दोघं माय लेकराजवळ येतात, एकमेकाला मिटीमध्ये घेतात आणि ढसा ढसा रडायला लागतात. आमचे आर आर पाटील ढसा ढसा रडतात आणि त्याच वेळेस स्वतःच्या मनामध्ये क्लिक होतं की नाही, मला मोठा माणूस व्हायचंय, माझे आईचे स्वप्न पूर्ण करायचे, ही गरिबी मला मिटवायची. आणि मग आमचे आर आर बाबा शेतामध्ये कामाला जातात, विहिरीवर खोद कामाला जातात, रोजगार हमी योजनेमध्ये झाडं लावतात. आणि मग झाडं लावत असताना आर आर बाबाच्या खोलीची विहिरीची त्यांना जाणीव असते. ज्याप्रमाणे ती विहीर खोलवर जात असते त्याप्रमाणे त्यांनी गरिबी भोगलेली असते. म्हणून की काय, अगदी झाडा झाडाप्रमाणे उंच जातात, अगदी देशाचा गृहमंत्री होतात, परंतु स्वतःची गरिबी कधी विसरतात का? नाही. आणि मग जेव्हा मरतात आमच्या आर आर बाबा, त्यावेळेस त्यांच्या दवाखान्याचं बिल दुसऱ्याला भरावं लागतं, दुसऱ्यांना घोषित करावं लागतं की आर आर बाबांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी आम्ही घेऊ. अरे आमच्या इकडे जर फक्त 5 वर्ष एखादा ग्रामपंचायत सदस्य राहिला तर 5 पिढ्याला पुरेल इतका पैसा गोळा करतो. आमच्या आर आर बाबा देशाचे गृहमंत्री होतात, मात्र स्वतःकडे एक तुकडा सुद्धा ठेवत नाहीत, ही शिकवण घ्यायची आपण. आणि खास शिवजयंती साजरी करत असताना केवळ आपण छत्रपती शिवराय व्हायचं नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रातले राजकारणी व्हायचं, वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी व्हायचं, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं व्हायचं. आणि हे सगळं करत असताना फक्त शिवरायांचा विचार, शिवरायांचा अध्यास मनामध्ये ठेवलं तरच आपण हे सगळं करू शकतो. तर खऱ्या अर्थानं आपण शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवू शकतो, तर आपण शिवरायांना असलेला अभिप्रेत समाज घडवू शकू. आणि म्हणून